नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संख्या श्रेणी म्हणजेच नंबर सिरीज व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर आपण काही ट्रिक्स पाहूया जर संख्या श्रेणीमधील संख्या हळूहळू वाढत असतील तर तिथे बेरजेची प्रक्रिया झालेली असते आणि जर संख्या श्रेणीमधील संख्या पटपट वाढत असतील तर तिथे एकतर गुणाकार झालेला असतो किंवा वर्ग किंवा घन त्याचप्रकारे जर संख्या श्रेणीमधील संख्या जर हळूहळू कमी होत असतील तर तिथे वाजाबाकीची प्रक्रिया झालेली असते आणि जर संख्या श्रेणीमधील संख्या जर पटपट -पट कमी होत असतील तर तिथे भागाकार किंवा वर्गमूळ किंवा वर घनमूळ झालेले असते या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर संख्या श्रेणीवरील उदाहरणे सोडवण्यास आपल्याला सोपे जाते पहिले उदाहरण सात एकवीस पस्तीस एकोणपन्नास आणि पुढची संख्या आपल्याला विचारली आहे ते आपल्याला काढायचे आहे त्यासाठी सुरुवातीला आपण दिलेल्या संख्या आहेत अशा लिहून घेतल्या त्यानंतर इथे जर आपण बघितले तर सात एक्के त्या सात त्यानंतर सात तर एकवीस त्यानंतर सातापाचा पस्तीस आणि साती साती एकोणपन्नास म्हणजे इथे सातच्या पटीतील संख्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतर पहिली पट तिसरी पट पाचवी पट सातवी पट आणि त्यानंतर येणार आहे नववी पट म्हणजे पुढची संख्या येणार आहे सात नव्वे त्रेसष्ट म्हणजे इथे सातच्या पटीतल्या संख्या दिल्या होत्या आणि एकाडे पट दिली होती म्हणजे जिथे सातची पहिली पट इथे तिसरी पट पाचवी पट सातवी पट आणि नववी पट त्यामुळे त्रेसष्टचा पर्याय क्रमांक चार हा बरोबरचा पर्याय आहे पुढचे उदाहरण दोन तीन पाच सात प्रश्नचिन्ह तेरा आणि पुढे त्याच्या संख्या वाढत जाणार आहेत इथे आपल्याला प्रश्नचिन्हाची किंमत काढायची आहे आणि या जर संख्या आपण बघितल्या तर दोन तीन पाच सात या संख्या मूळ संख्या आहेत त्यामुळे मूळ संख्या जर आपल्याला माहीत असतील तर दोन नंतर तीन पाच सात आणि सात नंतर नऊ न येता अकरा येते कारण नऊ ही संख्या मूळ संख्या नाही कारण नऊला तीनने भाग जातो त्यामुळे इथे आपल्याला प्रश्नचिन्हाची किंमत मिळाली आहे अकरा आणि अकराचा पर्याय क्रमांक हा तीन आहे पुढचे उदाहरण एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस आणि पुढची संख्या आपल्याला विचारली आहे तर या संख्या जर आपण व्यवस्थित बघितल्या तर या त्रिकोणी संख्या आहेत म्हणजे एकमध्ये दोन मिळवले तर तीन होते तीनमध्ये तीन, तीन मिळवले तर सहा होते सहामध्ये चार मिळवले तर दहा होते दहामध्ये पाच मिळवले तर पंधरा होते पंधरामध्ये सहा मिळवले तर एकवीस होते एकवीसमध्ये सात मिळवले तर अठ्ठावीस होते आणि अठ्ठावीसमध्ये जर आठ मिळवले तरी ते आपल्याला छत्तीस हे उत्तर मिळणार आहे म्हणजे अठ्ठावीसच्या पुढची त्रिकोणी संख्या ही छत्तीस येणार आहे आणि छत्तीसचा पर्याय क्रमांक हा तीन बरोबरचा पर्याय आहे त्रिकोणी संख्या जर तुम्हाला माहीत नसतील तर त्रिकोणी संख्येचा व्हिडिओ चॅनलवरती बनवून ठेवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल पुढचे उदाहरण चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस आणि प्रश्नचिन्ह म्हणजे पुढची संख्या आपल्याला विचारली आहे इथे जर आपण या संख्या बघितल्या तर चार हा दोनचा वर्ग आहे नऊ हा तीनचा वर्ग आहे सोळा हा चारचा वर्ग आहे पंचवीस हा पाचचा वर्ग आहे आणि छत्तीस हा सहाचा वर्ग आहे त्यामुळे पुढची संख्या येणार आहे सातचा वर्ग बरोबर एक पन्नास आणि एकोणपन्नासचा पर्याय क्रमांक हा दोन आहे पुढचे उदाहरण एक, एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस आणि पुढची संख्या आपल्याला विचारली आहे इथे जर आपण बघितले तर या संख्या श्रेणीमधील संख्या आहेत त्या पटपट वाढत गेलेल्या आहेत म्हणजे इथे गुणाकार किंवा वर्ग किंवा घन असेल आणि इथे जर आपण बघितले तर एकचा घन एक येतो त्यानंतर दोनचा घन आठ येतो तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस आणि सहाचा घन जर आपण बघितला तर तो दोनशे सोळा येतो सहाचा घन पाठ असेल तर चांगली गोष्ट आहे नाहीतर तुम्ही सहाचा तीन वेळा गुणाकार करूनसुद्धा सहाचा घन काढू शकता म्हणजेच सहा गुन्हेले सहा छत्तीस आणि छत्तीस गुन्हेले सहा केले तर साय साय छत्तीसशे सहा हातचा साला तीन पर सायत्रिका अठरा आणि तीन एकवीस म्हणजे सहाचा गण आपल्याला इथे मिळाला दोनशे सोळा आणि दोनशे सोळाचा पर्याय क्रमांक दोन हा बरोबरचा पर्याय आहे पुढचे उदाहरण दोन पाच चार सात सहा नऊ आठ अकरा दहा आणि पुढची संख्या आपल्याला विचारली आहे त्यामुळे सुरुवातीला या संख्या आपण खालती लिहून घेतल्या त्यानंतर जर आपण बघितले तर विषमस्थानची पहिली संख्या, है दोन। संख्या, है दोन संख्या दोन आहे दोन त्यानंतर विषमस्थानची दुसरी संख्या आहे चार म्हणजे या दोन संख्यामध्ये अधिक दोनचे अंतर आहे त्यानंतर पुढची विषम संख्या जर आपण बघितली तर ती आहे सहा सुद्धा अधिक दोन हे अंतर आहे पुढची विषम संख्या आणि त्या पुढची विषम संख्या त्या दोन्ही बघितल्या तर त्यामध्ये सुद्धा अधिक दोन अधिक दोनचे अंतर आहे त्यानंतर पहिली समसंख्या जर आपण बघितली तर ती पाच आहे आणि त्यानंतर पुढची समसंख्या जर आपण बघितली तर ती सात आहे आणि पाच आणि सातमध्ये अधिक दोनचे अंतर आहे त्यानंतर पुढची समसंख्या बघितली आणि त्या पुढची समसंख्या जर आपण बघितली तर त्यामध्ये सुद्धा अधिक दोन अधिक दोनचा अंतर आहे आणि त्यानंतर पुढची समसंख्या जी येणार आहे त्यामध्ये सुद्धा अधिक दोनशे अंतर असणार आहे म्हणजे अकरा अधिक दोन केले तर ही संख्या येईल तेरा आणि तेराचा पर्याय क्रमांक हा तीन आहे इथे आपण या श्रेणीमध्ये बघितले तर पहिली विषम संख्या दोन होती आणि पहिली समसंख्या पाच होती त्याचप्रमाणे पहिली विषम संख्या आणि दुसरी विषमसंख्या यामधला फरक दोन होता त्यानुसार आपण पुढे बघत गेलो आणि पहिली समसंख्या आणि दुसरी समसंख्या यामध्ये फरक दोन होता त्यानुसार आपण पुढे संख्या बघत गेलो त्यानुसार आपल्याला उत्तर मिळाले पर्याय क्रमांक तीन तेरा पुढचे उदाहरण तीन नऊ सत्तावीस प्रश्नचिन्ह दोनशे त्रेचाळीस इथे आपल्याला प्रश्नचिन्हाची किंमत काढायची आहे त्यामुळे सुरुवातीला आपण आहे त्या संख्याखालती लिहून घेतल्या त्यानंतर इथे जर आपण बघितले तर तीनचा पहिला घात बरोबर तीन त्यानंतर तीनचा वर्ग बरोबर नऊ त्यानंतर तीनचा घन बरोबर सत्तावीस आणि तीनचा चौथा घात बरोबर एक्क्याऐंशी येणार आहे आणि तीनचा पाचवा घात बरोबर दोनशे त्रेचाळीस किंवा हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने पद सोडू शकतो म्हणजेच तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस तरीक एक्क्याऐंशी त्यामुळे एक्क्याऐंशी उत्तर आपल्याला मिळाले आणि एक्क्याऐंशीचा पर्याय क्रमांक दोन हा बरोबरचा पर्याय आहे पुढचे उदाहरण तीनशे बेचाळीस दोनशे पंधरा एकशे चोवीस त्रेसष्ट सव्वीस आणि पुढची संख्या आपल्याला विचारली आहे इथे जर आपण बघितले तर या संख्या श्रेणीमधील संख्या पटपट कमी होत आहेत म्हणजे इथे वजाबाकी झालेली असेल किंवा भागाकार किंवा वर्गमूळ किंवा घनमूळ आणि इथे जर आपण बघितले तर तीनशे बेचाळीस म्हणजे सातचा सा घन केला तर तो तीनशे त्रेचाळीस येतो आणि त्यामधून एक वाजा केले तर तीनशे बेचाळीस मिळेल त्याचप्रमाणे सहाचा घन केला तर तो दोनशे सोळा येतो आणि त्यामधून एक वाजा केले तर आपल्याला दोनशे पंधरा मिळेल त्याचप्रकारे पाचचा घन केला तर तो एकशे पंचवीस येतो आणि त्यामधून एक वाजा केला तर एकशे चोवीस मिळेल त्याचप्रकारे चारचा घन केला तर तो चौसष्ट येतो आणि त्यामधून एक वाजा केले तर त्रेसष्ट मिळेल त्याचप्रकारे तीनचा घन केला तर तो सत्तावीस येतो आणि त्यामधून एक वाजा केले तर सव्वीस मिळेल आणि त्यानंतर अनुक्रमे येणार आहे दोन ही संख्या त्यामुळे दोनचा जर आपण घन केला तर तो आठ येईल आणि आठमधून एक वाजा केले तर उत्तर येणार आहे सात त्यामुळे उत्तर आपल्याला मिळाले सात आणि सातचा सा पर्याय क्रमांक हा तीन आहे पुढचे उदाहरण तीन चार तेरा अडतीस सत्याऐंशी आणि पुढची संख्या आपल्याला विचारलेली आहे तर सुरुवातीला आपण या संख्यांमधला फरक जर बघितला तर चार वाजा तीन केले तर एक मिळेल त्यानंतर तेरामधून चार गेले तर इथे नऊ उरतील त्यानंतर अडतीसमधून जर तेरा गेले म्हणजेच आठमधून तीन गेले तर इथे पाच उरतील आणि तीनमधून एक गेला तर दोन उरतील आणि त्यानंतर सत्त्याऐंशीमधून जर अडतीस वजा केले तर सतरामधून आठ गेले नऊ उरले त्यानंतर आठमधून चार गेले चार उरले तर इथे होतील एकोणपन्नास आणि इथे जर आपण बघितले तर एक हा एकचा वर्ग आहे नऊ हा तीनचा वर्ग आहे पंचवीस हा पाचचा वर्ग आहे एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे आणि त्यानंतर पुढे असणार आहे नऊचा वर्ग म्हणजे इथे जर दोन दोनचा फरक घेतला तर सात नंतर येईल नऊ आणि नऊचा वर्ग होईल एक्क्याऐंशी म्हणजेच सत्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी केले तर पुढची संख्या आपल्याला इथे मिळून जाईल त्यामुळे सत्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी बरोबर सात अधिक एक आठ आणि आठ सोळा म्हणजे पुढची संख्या आपल्याला इथे मिळून जाईल एकशे अडुसष्ट आणि एकशे अडुसष्टचा पर्याय क्रमांक हा चार आहे म्हणजे एकशे अडुसष्ट आणि सत्याऐंशी यामधला फरक जर आपण बघितला तर तो, तो एक्याऐंशी येणार आहे म्हणजेच नऊचा वर्ग येणार आहे पुढचे उदाहरण एकशे बारा एकशे सतरा एकशे सत्तावीस एकशे बेचाळीस एकशे बासष्ट आणि पुढची संख्या आपल्याला विचारली आहे तर या संख्या श्रेणीमधील संख्या जर आपण बघितल्या तर त्या वाढत गेलेल्या आहेत म्हणजे इथे बेरजेची प्रक्रिया झालेली आहे तर पहिल्या दोन संख्या जर आपण बघितल्या तर यामधला फरक आहे तो, तो पाच आहे आणि तो अधिक पाच आहे म्हणजे एकशे बारामध्ये पाच मिळवले तर एकशे सतरा होतील त्यानंतर पुढच्या दोन संख्या जर आपण बघितल्या तर एकशे सतरामध्ये दहा मिळवले तर एकशे सत्तावीस होईल त्यानंतर एकशे सत्तावीसमध्ये पंधरा मिळवले तर एकशे बेचाळीस होईल आणि एकशे बेचाळीसमध्ये जर वीस मिळवले तर एकशे बासष्ट होईल त्याचप्रमाणे जर पुढची संख्या आपल्याला काढायची असेल तर एकशे बासष्टमध्ये जर पंचवीस मिळवले तर एकशे बासष्ट आणि पाच होतील एकशे सदुसष्ट त्यानंतर त्यामध्ये दहा मिळवले तर एकशे सत्त्याहत्तर आणि अधिक दहा एकशे सत्याऐंशी तर एकशे सत्त्याऐंशी एक हे उत्तर मिळेल आणि एकशे सत्त्याऐंशीचा पर्याय क्रमांक हा दोन आहे पुढचे उदाहरण तीन आठ पाच सात आठ पाच बारा आणि पुढची संख्या आपल्याला विचारली आहे त्यामुळे सुरुवातीला आपण दिलेल्या संख्या आहेत अशा लिहून घेतल्या त्यानंतर बघितले तर पहिली संख्या ही लहान आहे दुसरी संख्या मोठी आहे परत तिसरी संख्या लहान आहे चौथी संख्या मोठी आहे मग अशा वेळेस आपण पहिली आणि तिसरी संख्या बघायची तर पहिली आणि तिसरी संख्या जर आपण बघितली तर त्यामध्ये अधिक दोनचा फरक आहे म्हणजे तीन अधिक दोन केले तर पाच होतील त्यानंतर परत पुढची पाचवी संख्या म्हणजे पाचमध्ये तीन मिळवले तरी ते आठ होतील त्यानंतर परत एक संख्या सोडून पुढची संख्या तर आठमध्ये चार मिळवले तर बारा होतील म्हणजे या श्रेणीमधल्या जर आपण विषम संख्या बघितल्या तर त्या अनुक्रमे अधिक दोन अधिक तीन अधिक चार याप्रमाणे वाढत गेलेल्या आहेत त्यानंतर या श्रेणीमधल्या समसंख्या जर आपण बघितल्या तर समसंख्या या श्रेणीमधल्या कोणत्या आहेत तर आठ नंतर सात नंतर पाच आणि त्यानंतर पुढची जी संख्या आपण काढणार आहोत ती संख्या तर इथे जर आपण बघितले तर आठ आणि सातमध्ये एकचा फरक आहे म्हणजे आठमधून एक वाजा केले तर सात येईल त्यानंतर सातमधून दोन वाजा केले तर पाच येईल त्यानंतर इथे अनुक्रम येणार आहे वजा तीन म्हणजे पाचमधून तीन वाजा केले तर आपल्याला पुढची संख्या मिळणार आहे दोन आणि दोन या संख्येचा पर्याय क्रमांक एक हा बरोबरचा पर्याय आहे पुढचे उदाहरण एक पाच अकरा एकोणीस त्यानंतर दोन प्रश्नचिन्ह म्हणजे इथल्या दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत त्यानंतर पंचावन्न एकाहत्तर आणि एकोणनव्वद तरी इथे आपण ही श्रेणी बघितली तरी ते, ते क्रमश संख्या वाढत गेलेल्या आहेत त्या कितीच्या फरकाने ते आपण पाहूया इथे जर एकमध्ये चार मिळवले तर पाच होतील त्यानंतर पाचमध्ये सहा मिळवले तर अकरा होतील त्यानंतर अकरामध्ये आठ मिळवले तर, तर एकोणीस होतील तर या प्रकारे चार सहा आठ त्यामुळे इथे येणार आहे दहा आणि त्याच्या पुढे येईल बारा म्हणजे इथे समसंख्येनुसार संख्या वाढत गेलेल्या आहेत म्हणजे एकमध्ये चार मिळवले तर पाच पाचमध्ये सहा मिळवले तर अकरा अकरामध्ये आठ मिळवले ते एकोणीस त्यानंतर एकोणीसमध्ये दहा मिळवले तर एकोणतीस आणि एकोणतीसमध्ये बारा मिळवले तर इथे होतील एकोणतीस आणि दोन एकतीस आणि दहा एक्केचाळीस त्यामुळे इथे आपल्याला ह्या दोन संख्या मिळाल्या एकोणतीस आणि एक्केचाळीस तर एकोणतीस आणि एक्केचाळीसचा पर्याय क्रमांक हा एक आहे श्रेणी श्रेणीमधील एवढीच उदाहरणे आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत राहिलेले उदाहरणे आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद